स्नेहांकुर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत। 15 ऑगस्ट हा आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आणि या स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत खास आपल्यासाठी अतिशय सुंदर मराठी भाषण। उत्सव तीन रंगांचा आभाळ आज सजला, उत्सव तीन रंगांचा आभाळ आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला। सन्माननीय अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग, उपस्थित सर्व मान्यवर, तसेच माझे भाषण ऐकण्यासाठी उत्सुक लहान तोर श्रोता वर्ग हो, आज 15 ऑगस्ट आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करीत आहोत। आपला भारत देश सुमारे 150 वर्षे इंग्रजांच्या गुलामगिरीत जीवन जगत होता। या 150 वर्षाच्या काळात इंग्रजांनी भारतीयांचे खूप शोषण केले। या पारतंत्र्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक शूर भारतीय स्वातंत्र्यवीरांनी अथोनात प्रयत्न केले, प्रसंगी प्राणांची आहुतीही दिली। अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। हा भारताचा सुवर्ण दिन होय। भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास पाहिला की आपले रोम रोम शहारते। आपल्या भारत देशात अनेक जाती धर्माचे लोक आनंदाने राहतात। विविधतेत एकता हे भारताचे अनोखे वैशिष्ट्य आहे। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारत देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे। भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे। विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, आरोग्य, शिक्षण तसेच वाहतूक इत्यादी क्षेत्रात आपल्या देशाने नेत्रदीपक प्रगती केली आहे। विविधतेत एकता आहे आमची शान, विविधतेत एकता आहे आमची शान, म्हणूनच आहे आमचा भारत देश महान, आमचा भारत देश महान। 15 ऑगस्ट या मंगल दिनी दरवर्षी लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात येतो। देशभर उत्साहाचे वातावरण असते। सर्वत्र देशभक्तीपर गीतांनी वातावरण भरलेले दिसते। हा राष्ट्रीय सण म्हणून तितकाच महत्वाचा आहे। आज आपल्या भारत देशाने ज्या वेगाने सर्व क्षेत्रात प्रगती केली त्या प्रमाणात अनेक समस्यांचा सामनाही करावा लागत आहे। मग प्रश्न पडतो की खरंच आपण स्वतंत्र आहोत का? आपण मुक्तपणे श्वास घेत आहोत का? आज आपल्या देशासमोर महागाई, भ्रष्टाचार, दहशतवाद, जातीयता, व्यसनाधीनता, स्वैराचार, अत्याचार तसेच कोरोना सारखी जागतिक महामारी या समस्या आवासून उभ्या आहेत। या अनेक प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपापल्या परीने प्रयत्न करायला हवेत। 2020 स्वातंत्र्य दिन तर दरवर्षीप्रमाणे आपल्याला मोकळ्या वातावरणात सर्वांनी एकत्र येऊन उत्साहाने साजरा करता येणार नाही, कारण कोरोनामुळे अनेक भारतीय हवालदिल झाले आहेत। पण तरीही अशा महामारीवर आपला देश, जग नक्कीच उपाय शोधेल ही खात्री प्रत्येकाने बाळगूया। इथून पुढील भविष्य काळात दरवर्षीप्रमाणे स्वातंत्र्य दिन मोकळ्या वातावरणात पार पडेल अशी आशा आपण ठेवूया आणि शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे या वर्षी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करूया। शेवटी मी इतकेच म्हणेन की तिरंगा झेंडा फडफडतो, जय जयकार बोला, तिरंगा झेंडा फडफडतो, जय जयकार बोला। 15 ऑगस्ट आज आमचा भारत स्वतंत्र झाला, आमचा भारत स्वतंत्र झाला। धन्यवाद।